सेन्सरी कफू चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आपण एक मसाला बघतोय जो तुम्ही कुठल्याही सुक्या भाजीमध्ये वापरू शकता. फक्त हा मिक्स करा आणि आपली भाजी झटपट अशी तयार होईल. नक्की करी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटीभर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे आहेत. शाळा सुरू झाल्या आहे आणि ऑफिसला सुद्धा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा मसाला तयार करून ठेवायचा आणि तुम्ही कुठलीही सुकी भाजी यामध्ये बनवू शकता आणि झटपट ती तयार होते. आणि ती भाजी कशी तयार करायची याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच बघू. तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले खमंग खरपूस असे भाजून तयार होत आहेत आणि खमंगच भाजा जेणेकरून आपला जो मसाला आहे तोसुद्धा छान खमंग तयार होईल. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत हे खमंग भाजले जातील आणि भाजल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते किसून घेतलं आहे अशा पद्धतीने आणि तेसुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया. जर तुम्ही ओलं खोबरं वापरत असाल, सुक्या भाज्यांना कधीकधी ओलं खोबरं वापरलं जातं, तर स्किप केलं तरी चालणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवाल त्यावेळेस तुम्ही ओलं खोबरं वरून भुरभुरू शकता. तर इथे आपण सुक्या खोबऱ्याचं बघतो आहे म्हणून सुकं खोबरं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे मसालासुद्धा छान टिकेल. आणि तो थोडंसं आपण परतून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. खूप जास्त ब्राऊन करायचं नाही आहे, त्याचं तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचे आपण इथे जवस घेतले आहे. तर जवसाने फारसा मसाल्यामध्ये फरक पडत नाही, पण जवस फारसा आपल्या आहारामध्ये येत नाही आणि मुलं ती खात नाही म्हणून इथे आपण जवस घेतलं आहे. 1 चमच्यावर आपण धणे घेतले, 1/2 चमचा जिरे घेतले आहे, कारण जिरे आपण फोडणीमध्ये सुद्धा वापरणार आहोत. आणि 2 चमचे आपण इथे गावरान तीळ वापरले आहेत. जवसामध्ये ओमेगा 3 असतं आणि ते आपल्या आहारामध्ये फारसं येत नाही म्हणून यामध्ये मी टाकून घेतलं आहे. कारण चटणी आपण बनवतो पण मुलं चटणी खातातच असं नाही म्हणून आपण अशा पद्धतीने मसाल्यामध्ये हे घालून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या भाजीची जी पौष्टिकता आहे ती सुद्धा वाढेल. त्यानंतर यामध्ये तुम्ही थोडीशी खसखससुद्धा वापरू शकता. जर तुम्ही खसखस खात असाल तर थोडीशी खसखस भाजून घ्या, जेणेकरून पदार्थ छानच होईल आणि चवसुद्धा मस्त येईल. तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे तडतडायला लागलं की समजावं हे भाजलं आहे आणि हे लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे सर्वच पदार्थ आपण पौष्टिक घेतले आहे जेणेकरून भाजीसुद्धा पौष्टिक होईल. आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तर 1.5 वाटी आपण इथे बेसन घेतलं आहे. बेसन तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि तेसुद्धा आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच करा आणि कमी गॅसवरही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीसुद्धा खमंग होईल आणि झटपट तयार होईल. जर तुम्ही हे असंच वापरलं तर भाजीला चव येत नाही आणि हा जो मसाला आहे तो टिकत नाही, म्हणून छान खमंग असं भाजून घ्या आणि ते पचायलासुद्धा हलकं होतं. बेसन पीठ जर तुम्हाला जास्त खायचं नसेल तर 1/2 मुगाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, त्यानेसुद्धा भाजी खूप चविष्ट होते. किंवा 1/4 कप जर तुम्ही मुगाचं पीठ वापरलं तरीही भाजी चविष्ट होते. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेसन पीठाचा वापर करू शकता. तर बेसन पीठ आपलं छान खमंग भाजून रेडी आहे. तुम्ही हे काढून घ्या एका ताटामध्ये आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे शेंगदाणे मी सालासकट तसेच वापरणार आहे. तुम्हाला जर साल काढायचं असेल तर साल काढून घेऊ शकता आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, छान टिकतो. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे घरगुती मसाला किंवा गरम मसाला किंवा कुठलाही मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला ॲड करायचा आहे. किंवा ऐनवेळी जेव्हा तुम्ही भाजी बनवता तेव्हा मसाला ॲड केला तरी चालेल, पण झटपट पद्धतीने व्हावं म्हणून आपण इथेच यामध्ये मसाला घालतो आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालतो आहे. तर 2 चमचे आपण इथे लाल तिखट घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. भाजीनुसार तुम्ही लाल तिखट आणि मसाला वापरून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला छान एकजीव होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे. लाल तिखटऐवजी तुम्ही डायरेक्ट लाल सुक्या मिरच्या भाजून आणि मग ते यामध्ये वाटल्या तरी चालणार आहे. छान असा मसाला आपला तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता.
कांदा लसूण आल्याची फोडणी करायची आणि मस्त आपली भाजी तयार होईल. फक्त मिक्स करायचं आणि पटपट आपली भाजी तयार होते. प्रत्येक वेळी खोबरं भाजा, शेंगदाणे भाजा किंवा बेसनपीठ भाजा असं करत बसल्यापेक्षा अशा पद्धतीचा मसाला तयार करून ठेवा आणि कधीही लागला की 2 ते 3 चमचे यामध्ये भुरभुरला की आपली मस्त सुकी भाजी तयार होईल. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.